विश्रांतीनंतर वायझेड न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. वळूयात पुढील बातम्यांकडे. पांढऱ्या सोन्याच्या गडगडलेल्या दरामुळे यावर्षी पुन्हा कापूस उत्पादन शेतकऱ्यांची गोची झालेली आहे. प्रारंभी असलेल्या चढत्या दराकडे बघता दिवाळीनंतर कापसाचे भाव वाढतील अशी शेतकऱ्यांची अपेक्षा होती. मात्र भावात घसरण होऊन हमी भावाच्या बरोबरीने कापूस दर झाल्याने शेतकऱ्यांची खासगी बाजारात लूट सुरू झालेली आहे. कापूस उत्पादक शेतकऱ्यांची भावातील घसरणीमुळे कोंडी झाली असून आता शेतकऱ्यांना कापसाचा हमी भाव मिळणे देखील अवघड झालेले आहे. खरीप हंगामात कापसाने शेतकऱ्यांना सुरुवातीस चढे व दर देत दिलासा दिला. मात्र हंगामाच्या शेवटी कापसाचे भाव गडगडल्याने शेतकऱ्यांच्या कपाळावरील आठ्यात आणल्या गेल्या. डिसेंबरमध्ये कापसाच्या दरात तब्बल 350 ते 400 रुपयांनी घसरण झाल्याने आणि नवीन वर्षात देखील भाव स्थिर असल्याने शेतकरी चिंतातूर झालेला आहे. ऑक्टोबर पासून कापसाचा हंगाम सुरू झाला, त्यावेळी दर 5,850 ते 5,900 वर होता. डिसेंबरमध्ये तो हमीभावाच्या जवळ आला. शासनाने 5,450 हमी दर दिले आहेत. खुल्या बाजारात दर वधारले असल्याने शेतकऱ्यांनी पणनकडे पाठ फिरविली आहे. डिसेंबरमध्ये मात्र दरामध्ये कमालीची घसरण होऊन ते हमीभावाच्या बरोबरीने आलेत. त्यामुळे एक बोंड देखील शासकीय खरेदी केंद्रावर आला नसताना आता 50 क्विंटल कापूस खरेदी केंद्रावर आला. मात्र नगदी रक्कम मिळत नसल्याने शेतकऱ्यांची खेड्या खरेदीत लूट सुरू झालेली आहे. पडलेल्या भावात शेतकऱ्यांना कापूस विकावा लागत आहे. यावर्षी आधीच दुष्काळी स्थितीत कापसाचे अत्यल्प उत्पन्न झाले, त्यात बोंडळीने शेतकऱ्यांना घात केला. दिवाळीतच कापसाची उलंगवाडी झाली आणि फरदडचा कापूस देखील घेता आला नसल्याने कापूस उत्पादन शेतकरी संकटात सापडलेला आहे.